सानिका मैडम मैं आज शुरू करती हूँ। यस स्टार्ट राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर सानिका तुझ्या पेटीचा आवाज नाही येते। थोडा पेटीचा आवाज कमी होता। ठीक आहे ठीक। इन लास्ट लेक्चर वी हैव ऑलरेडी सॉल्व द फर्स्ट एंड सेकंड सम ऑफ प्रैक्टिस स्टेप 1.5 वर्ड प्रॉब्लम। देन थर्ड सम इज सम ऑफ द फादर्स एज एंड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70। देन व्हाट विल बी द अज्यूम लेट फादर्स present age will be x years and son's present age will be y years। years इथे लिहायचं युनिट आणि शेवटी उत्तर लिहिताना पण युनिट लिहायला विसरायचं नाही। आता कंडीशन काय आहे सांगा। फर्स्ट कंडीशन, व्हाट इज द फर्स्ट कंडीशन? एनीवन टेल मी। अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडीशन, व्हाट इज द फर्स्ट कंडीशन? इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ सन। कोणाचं डबल करायचंय? फादर्स एज डबल करायचंय। म्हणजे किती येईल तिथे? 2x। परत ऍड करायचंय, कशामध्ये ऍड करायचंय? सन्स एज मध्ये। 2x + y = 70। दिस इज इक्वेशन नंबर 1। देन सेकंड कंडिशन, नाही, द सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस ऑफ हिज सन। फर्स्ट कंडिशन काय आहे? सम ऑफ फादर्स एज एज इट इज and twice of son's age ahe, twice the age of his son is 70। this is the first condition। and second condition, if we double of the father, second condition kya hai? if we
double. The father says, two x होना रहता था plus add it to the age of his माइक कोणाचा ऑन आहे स्केल ऑफ मॅडम तुम्ही ओके 2x प्लस व्हॉट इज द सेकंड कंडिशन टेल मी काय समजा 2x प्लस सोपा आहे काय सेकंड कंडिशन सम 95 येणार आहे 2x प्लस y इज इक्वल टू 95 हां परंतु आवाज जास्त येत नाही झाले हे दोन इक्वेशन तयार झालेले आहेत x प्लस 2y इक्वल टू 70 2x प्लस y इक्वल टू 95 फाइंड देअर प्रेझेंट वे आता मी हे क्रॅमर्स रूल ने सोडवणार आहे बरोबर write down the these two simultaneous equation 2x plus y is equal to 95 तुम्हाला जर सोडवायचं असेल तरच त्यांना सोडवू शकता पण क्रॅमर्स रूल ने पण येतं तर त्यासाठी आपण हे या पद्धतीने घेणार आहोत क्रॅमर्स रूल मध्ये d कसा लिहितो आपण सांगा बघा d D means A1, A2, B1, B2 is equal to A1 means 1, 2, 2, 1. Then D ची व्हॅल्यू काय येईल 1 into 1 minus 2 into 2. 1 into 1, 1 minus 2 into 2, 4. 1 minus 4 is negative 3. मायनस थ्री मोठ्या संख्येचं चिन्ह काय इथं वजा आहे त्यामुळे काय येणार आहे इथं मायनस थ्री येणार आहे ओके एवढं लिहून घ्या मग आपण डी टू सॉल्व्ह करूया डी एक्स सॉल्व्ह करू पळ्यावरच दिसते का तुम्हाला व्यवस्थित का ब्लर दिसते थोड दिसते मॅडम क्लिअर हा भाग झाला की सांगा मला वरती लिहिणार आहे मी तुझ सेकंड कंडिशन लिहून झाली का तर आपल्याला डीएक्स लिहायचं आहे आता इथे डीएक्स व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डीएक्स सी वन सी टू बी वन बी टू What is the value of C1, C2? 70, 95 and 2, 1. 70 into 1 minus 2 into 95. Kiti aale sanga 70 minus 95 to ja. Kiti 5 to ja 10. 9 to the 18 plus 190 minus 70 120 put the sign of greater number negative sign then dy is equal to tell the formula of dy a1 a2 c1 c2 yes a1 a2 c1 c2 आवाज येत नाही हु इज टेलिंग दिस काहीच आवाज येत नाही ए वन ए टू सी वन सी टू
then C1, C2, 70, 95. Then cross this, cross multiplication, 1 into 95 minus 70 into 2. Value of determinant, 95 minus 140. Then tell me the 140 minus 95. What is the value? 45. Yes. 45. हाँ बराबर है 45 minus 45 आ गया है. Okay. Now we have to calculate the value of x. X means dx upon t and y means dy upon t. Then what is the value of dx? Minus 120 upon, what is the value of common t? Minus 9. 3. Then minus minus cut. 3 4s are 12, 0 as it is 40. And what is the value of dy? Minus 45. Minus 45 divided by minus 3. Minus minus cut. 3 1s are 3. 3 5s are 15. What about 50? X ची value आली 40. Y ची value आली 50. आता आपण X काय म्हणलं होतं ते लिहायचं आहे. That is your last final answer. तर याला युनिट लिहायचं आहे आपल्याला. तर हे मी इरेज करते. फायनल आंसर तुमचं काय असणार आहे? काय म्हणले तुम्ही? एक्स फादर एज प्रेझेंट एज 40 इयर्स लिहायचे. इयर्स नाही लिहिलं तर अर्धा मग कट यायचे. नंतर अँड सन्स एज वाय म्हणलेलं होतं तुम्ही. हे उलट सुलट झालं की बरोबर 40 जास्त आलेला आहे. वडिलांचं 15 आलेला आहे. बरोबर आहे. तरी पण एकदा टॅली करून पाहूया आपण. काय म्हणतो तो फर्स्ट कंडिशन मध्ये सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ द सन, म्हणजे सनच्या मुलाच्या वयाची दुप्पट करा आणि त्यात फादरचं वय मिळवा, वडिलांचं वय मिळवा. मुलाच्या वयाची दुप्पट किती होणार आहे? 15 × 30 आणि 40 अधिक 30 70 होता. दॅट इज द फर्स्ट कंडिशन. आणि सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलं होतं? ट्वाइस द फादर्स एज, यांच्या वयाची दुप्पट करा वडिलांच्या वयाची. म्हणजे 40 × 2 किती होणार? 14 × 2 = 80. 80 + 50 = 95. देअरफोर युअर आन्सर इज करेक्ट. इजंट इट? यस मॅम. राईट डाऊन क्युरीज मॅम. यस. सन्स एजच्या मध्ये प्रेझेंट एज लिहावं लागेल ना? अज्युम मध्ये. हा इथं पण लिहायला पाहिजे. हो हो, इथं पी लिहायचं. प्रेझेंट एज आहे बरोबर. सन्स प्रेझेंट एज, फादर्स प्रेझेंट एज, इथं पी लिहिले फक्त पूर्ण बरोबर. मॅडम. यस. आपण नववीच्या पद्धतीने हे उदाहरण सोडवलं तर चालेल का? हो, नेहमीच्या इलिमिनेशन पद्धतीनं. कारण बऱ्याच जणांना या पद्धतीने येते हे माहिती नाही म्हणून मी सोडवलेलं आहे. नाहीतर आपण इलिमिनेशन मेथडनी सोडवायचं शक्यतो. पण याही मेथडनी कुणालाही फारच आवडते कारण पटकन होतं. त्यामुळं याही मेथडनी सोडवलं तर उत्तर येतं हे सांगण्यासाठी मी हे सोडवलेलं आहे. नाहीतर आता आपण इलिमिनेशन मेथडनी सोडवलं तर अगोदरची त्याच पद्धतीनं सोडवायची आहे. बऱ्याच जणांना प्लस मायनस गुणाकार कधी करायचा असं करतात म्हणून ही एक पद्धत सांगितलेली आहे. ओके. आपल्या पहिल्या पद्धतीनं सोडवलं तरी चालेल. म्हणजे सपोज आता पहिलं इक्वेशन काय होतं आपलं, तर इथे मी दाखवते तुम्हाला. एक्स प्लस 2y 70, 2x प्लस y 95. ओके. तर आता मला इलिमिनेट करायचंय. काय इलिमिनेट काय करायचं आहे मला? वाय करायचं आहे. तर मी इथं सेकंड इक्वेशनला मी 2 मल्टिप्लाय करणार आहे. 2y 4 आणि इथं पण 2 मल्टिप्लाय करणार आहे. 95 × 2 येतात 190. बरोबर.
आणि मग मायनस करायचे, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, मायनस थ्री एक्स येणार इथे डिस्कट, आणि इथं सेवन्टी मायनस झालं मायनस वन ट्वेंटी, मायनस मायनस कट, थ्री फोर झा ट्वेंटी आले का, एकशे वीस भागिले तीन, याही पद्धतीनं तसंच येणार आहे, या पद्धतीनं केलं तरी चालणार आहे. शक्यतो आपण याच पद्धतीनं सोडवतो, फक्त माहिती नसतं की क्रॅमर्स रूलने पण येतं, ज्यांना सोपं वाटतं हे क्रॅमर्स रूल त्यांनी याही पद्धतीने सोडवलं तरी काही बिघडत नाही. नेक्स्ट सम राईट डाऊन दिस. फोर्थ सम झाले का हे? दोन मिनिटं. यस मॅम. इंक्लूडिंग मी. यस झालं. यस मॅम. मॅडम सुहानी धावणेचा मेसेज आला की जॉईन करून घ्या म्हणून. ओके झाले जॉईन झाली आहे मॅडम ती. मॅम ती जॉईन झाली आहे. ओके फोर्थ सम. द डिनॉमिनेटर हु विल रीड दिस दिस क्वेश्चन. The denominator of fraction is 4. More than the twice of numerator, denominator become 12 times and numerator, if both numerator and denominator are reduced by 6, find the fraction. Fraction. आता फ्रॅक्शन आपल्याला माहिती पाहिजे अगोदर. फ्रॅक्शन कसा असतो, फ्रॅक्शन कसा तयार होतो सांगा याच्यामध्ये. फ्रॅक्शन नेहमीच आपला फ्रॅक्शन कसा तयार होतो, एन अपॉन डी. एन मीन्स न्यूमरेटर, डी मीन्स डिनॉमिनेटर, अंश भागिले छेद. मग आपल्याला लेट न्यूमरेटर विल बी, तो एज्युम करावा लागेल एक्स, अँड डिनॉमिनेटर विल बी वाय, हे एज्युम करावं लागेल आपल्याला. आणि मग आपल्याला हा फ्रॅक्शन फाइंड आउट करायचा, एक्स अपॉन वाय मीन्स एन अपॉन डी, हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. आता मला फर्स्ट कंडिशन तुम्ही तयार करून सांगायची आहे. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, बघा डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज फोर मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. कसं आहे म्हणलेलं आहे, डिनॉमिनेटर ऑफ द डिनॉमिनेटर मीन्स वाय म्हणलेलं आहे, वाय लिहिते मी इथून, वाय इज मीन्स इक्वल टू इज फोर मोर दॅन, मोर दॅन मीन्स प्लस साईन करायचंय, मी तर लिहून टाकते फोर मोर दॅन, कोणापेक्षा मोर दॅन आहे ट्वाइस इट्स ट्वाइस, मग न्यूमरेटरचा ट्वाइस करा, टू एक्स प्लस फोर, फर्स्ट कंडिशन. बट वी हॅव टू राईट दिस व्हेरिएबल ऍट एल एच एस साईड अँड ओनली कॉन्स्टंट नंबर ऍट एल एच एस साईड, देअरफॉर ट्रान्सफॉर्म ऑर कन्वर्ट दिस इक्वेशन, टू एक्स ऍट एल एच एस साईड मायनस टू एक्स. तुम्हाला वाटतं की पहिला टर्म कधीच मायनस नसते म्हणून टू एक्स असंच घेऊन ठेवतात, तसं नाही करायचं. प्लस वाय इज इक्वल टू फोर ऍज इट इज, this is your equation 1. Then according to the second condition, you frame this equation according to the second condition and tell me. I will read again. Second condition, denominator becomes 12 times numerator if both denominator and numerator reduce by 6. काय म्हटलेलं आहे, डिनॉमिनेटर बिकम्स
हा डिनोमिनेटर 12 टाइम्स होणार आहे कोणाचा न्यूमरेटरचा पण केव्हा होणार आहे जेव्हा त्या दोन्ही मधून न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर मधून किती रिड्यूस करायचे 6 रिड्यूस केल्यानंतरच ही कंडिशन फॉलो करणार आहे तो म्हणजे कसं होणार आहे बघा डिनोमिनेटर मधून मला न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर मधून मला किती मायनस करायचे आहे x मायनस 6 एंड y मायनस 6 तेव्हा याच्यामधली कंडिशन सगळ्यात पहिल्यांदा डिनोमिनेटर म्हणलेला आहे त्यामुळे मी डिनोमिनेटर मधून मायनस करते आणि न्यूमरेटर मधून पण 6 वजा करते ओके तेव्हा काय होणार आहे हा डिनोमिनेटर झाला नवीन हा नवीन न्यूमरेटर झाला पण यांच्यामध्ये सहसंबंध कोणता आहे डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर 12 टाइम्स म्हणजे डिनोमिनेटर बिकम्स मीन्स इक्वल साइन 12 टाइम्स म्हणजे 12 इंटू करायचे इथे फक्त 12 टाइम्स न्यू न्यूमरेटर इजंट इट जेव्हा 6 जर वजा केले तर छेद हा अंशाच्या 12 पट असतो बाकी काही नाही आणि आता आपल्याला फ्रेम करायचं इक्वेशन एज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व दिस इक्वेशन y minus 6 12 into x by x minus 12 6 72 then put here at the LHS side 12x plus 12x minus 12x plus y as it is minus 6 goes on LHS side minus 72 plus 6 then minus 12x plus y is equal to what is the addition 72 minus 6 66 and put the greater number sign this is the equation number 2 where is the equation number 1 minus 2x plus y equal to 4 here is second equation minus 12x plus y equal to minus 66 इक्वेशन तयार करता येणं वर्ड प्रॉब्लेमचं म्हणजे शाब्दिक उदाहरणाचं गणिती भाषेमध्ये रूपांतर करता येणं हेच महत्वाचं आहे याच्यामध्ये इथले निम्मे मार्क तुम्हाला 3 मार्क इथंच मिळाले हे सॉल्व करता येतं तुम्हाला म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते सगळ्यात महत्वाचं हे आहे हे काळजीपूर्वक तयार करायचं याच्यामध्ये काही शंका आहे का हे समजलंय ते राईट डाऊन करा मग आता आपण इक्वेशन सॉल्व करूया समजले का हे कंडिशन सेकंड कंडिशन समजले का यस मॅम कोणाच्या 12 पट आहे हे पण फार महत्त्वाचं आहे डिनोमिनेटर न्यूमरेटरच्या असं म्हटलेलं आहे ऑफ तर न्यूमरेटरला 12 ने मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर हा डिनोमिनेटरच्या असता तर डिनोमिनेटरला मी मल्टिप्लाय केलं असतं त्यामुळे ते स्टेटमेंट नीट वाचणं गरजेचं आहे झालं की सांगा आपण नेक्स्ट सोल्युशन झालं 2 मिनिटं मॅडम मीटिंगला लिमिट असल्यामुळे गडबड करायला लागतो झालं मॅडम फर्स्ट इक्वेशन आहे मायनस 2x प्लस y इक्वल टू 4 दिस इज द इक्वेशन नंबर 1 मायनस 12x प्लस y इक्वल टू मायनस 66 इक्वेशन नंबर 2 आणि इलिमिनेशन मेथडने सोडवायचं आहे हे प्लस y दोन्ही ही साइन सेम आहे तेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो
कोएफिशिएंट पण सेम आहे त्यामुळे गुणाचा काही प्रश्न नाहीये ऑटोमॅटिकली बाय कॅन्सल होणार आहे पण केव्हा व्हेन इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 वी गेट असं तुम्ही म्हणायचे अगोदर मग लिहायचा मी तर मायनस करणार आहे मायनस इथे थोडी जागा सोडायची आहे तुम्ही जे साइन चेंजेस करणार आहे इथे लिहायचे लिहिण्यासाठी इथे थोडी जागा स्पेस सोडायची नाही इथंच ठेवायचं काहीच कळत नाही होते मायनस प्लस प्लस झालं मायनस मायनस झालं प्लस ओके देन प्लस 12x मायनस 2x व्हॉट इज द ऍडिशन म्हणजे आता इथे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची किती आले 10x व्हॉट इज द साइन प्लस प्लस वाय मायनस वाय कॅन्सल इच अदर प्लस 66 प्लस 4 इथं प्लस 4 आहे किती येणार आहे सांगा व्हॉट इज द ऍडिशन 66 अधिक 4 70 इज इक्वल टू 70 अपॉन 10 एक्स इक्वल टू 7 दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स देन पुट व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1 वी गेट 1 छोटा दिसतंय त्यामुळे 1 मध्ये पुट अप करूया आपण मायनस 2x प्लस y इक्वल टू 4 मायनस 2 इंटू 7 प्लस y इक्वल टू 4 मायनस 7 टू जा 14 प्लस इक्वल टू 4 देन y एज इट इज मायनस 14 गोज ऑन द ऑरेंज साइड इट चेंजेस साइन 4 प्लस 14 न्यूमरेटर एक्स मानलाय आणि डिनोमिनेटर वाय मानलेला काही 7/80 दिस इज युअर फ्रॅक्शन विल बी 7/80 लक्षात आलं मग आता आपण करून बघूया की खरंच बरोबर आहे का हे उत्तर हे अपूर्णांक बरोबर आहे का तर पहिली कंडिशन काय होती टेल मी डिनॉमिनेटर जो आहे 18 तो न्यूमरेटरच्या दुप्पट करा म्हणते ना त्यात 4 मिळवा न्यूमरेटर कोण आहे 7 आहे 7ची दुप्पट किती आली 14 14 मध्ये 4 मिळवल्यावर किती होतात 14 + 4 18 बरोबर आहे आणि सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलं होतं दोन्ही मधून 6 वजा करा दोन्ही मधून इफ रेड्यूस्ड 6 फ्रॉम न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर तरच डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 पट येणार मग मी 7 पण काय केले 1 वजा केले 6 आले आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून पण 6 वजा केले किती आले सॉरी 7 + 6 केले इथं 12 आले मग डिनॉमिनेटर किती आला बघा डिनॉमिनेटर 12 आहे तो न्यूमरेटरच्या न्यूमरेटर 1 आहे 12 डिनॉमिनेटर डी तो न्यूमरेटरच्या किती पट आहे इंटू 12 आला का 12 पट असं म्हटलंय ना 12 टाइम्स ऑफ न्यूमरेटर केव्हा जेव्हा 6 मायनस केलं 6 मायनस केल्यानंतर एकच उरणार आहे 1 ची 12 पट 12 येते म्हणून डिनॉमिनेटर 12 ओके समजलंय सर्वांना हो मॅडम ओके राईट डाऊन दिस झालं
झालं ओके दोन मिनिट थोडं ब्लर दिसत असेल तर सांगा बरं का मी ब्लॅक बोर्ड युज करते मग उद्यापासून इक्वेशन टू आहे वन आहे हे तुम्हाला अगोदर लिहायचं आहे ब्रॅकेट मध्ये या साईडला लिहिलं तरी चालतं झालं मॅडम His next term is fifth one. Who will read? Magashi, कोणी वाचलं होतं त्या दुसरी मुलगी घ्या का मॅडम मी वाचू मॅडम मी वाचू मगाशी कोणी वाचलं ती दुसरी वाचत हा यस रीड मॅडम मी वाचते टू टाइप्स ऑफ बॉक्सेस ए बी आर to be placed in a truck having capacity of 10 tons when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck it weighs 10 tons but when 260 boxes of type A are loaded in the truck it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded find the weight of each type of box okay ha sadharanpane vachlyanantar lakshat aala asel two types of boxes ahet ani ti kuthe load kelele ahet placed in a truck having capacity of 10 tons mhanje sagalyanchi milun capacity kiti ahe total 10 ton ahe okay हे दोन बॉक्सेस आहेत या दोन्हींची कपॅसिटी वेट 10 टन आहे ट्रक मध्ये भरलेले आहेत मग आता कंडिशन काय दिलेली आहे बघूया आपण व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए 150 बॉक्सेस या टाइप ए टाइप मध्ये सपोज मॅंगो घातलेले इकडे द्राक्षे ठेवलेले काही असेल तर हे किती आहेत 150 बॉक्सेस आहेत मग त्याचं काय म्हणावं लागेल सांगा मला एका बॉक्स हे संख्या दिलेली आहे 150 मग एक्स जे अज्यूम करायचे आपल्याला लिनियर इक्वेशन तयार करायचे इन टू व्हेरिएबल तर ए टाइपच्या बॉक्स मला काय म्हणावं लागेल वजन म्हणावं लागेल किती टन आहे काय विचारलंय क्वेश्चन फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स मग याचं वजन मी एक्स मानणार आहे बरोबर आहे आणि याचं वजन मी एका पेटीचं एका बॉक्सचं वजन मी एक्स म्हणलं एक्स टन आणि दुसऱ्या पेटीचं वजन मी काय म्हणलं वाय म्हणलं पण असे बॉक्सेस किती आहेत याचे किती बॉक्सेस आहेत 150 म्हणजे